सोलापुरातील विडे आणि यंत्रमाग कारखाने तसंच बाजारपेठा या तातडीनं सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन्स अर्थात सीटूच्या वतीनं राज्य महासचिव कॉम्रेड एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार नरसई आडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी विडे आणि यंत्रमाग कारखाने चालू करा तसंच बाजारपेठा चालू करा अशा मागण्यांचे फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी करत पालिका परिसर दणाणून सोडण्यात आला आणि पालिका प्रशासनाच्या एकूणच भूमिकेविरुद्ध आक्रोश व्यक्त करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इकडे ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड नरसई आडम यांनी शांततेत आणि संयमानं सुरू असलेलं आंदोलन दडपून टाकण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असा आरोप करत कायदा आणि सुव्यवस्था हीच का असाही सवाल केला. येत्या 24 तासात निर्णय जाहीर न झाल्यास आणखी उग्र आंदोलन तेही गनिमी काव्याच्या पद्धतीनं करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एस शेख, माकपच्या नगरसेविका कामिणीताई आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदाताई बल्ला आदींच्या शिष्टमंडळानं आयुक्त पी शिवशंकर यांना भेटून निवेदन दिलं आणि चर्चा केली. या आंदोलनात कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख, शेवंताबाई देशमुख, हनीफ सातखेड, सलीम मुल्ला, फातिमा बेग, दीपक निकंबे, अनिल वासम, सनी शेट्टी, मुरलीधर सुंचू, लिंगवा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, किशोर मेहता, दाऊद शेख, नरेश दुगाणे, जावेद सगरी, अखिल शेख, अशोक बल्ला, दत्ता चव्हाण, बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, श्रीनिवास गड्डम, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, महादेव घोडके, प्रवीण आडम, अंबादास बिंगे, रवी गेंट्याल, मल्लिकार्जुन बेलियार, किशोर गुंडला, राम मरेड्डी आदींसह आंदोलक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.